आणि कोरोना मध्ये जे फील झालं ते पुन्हा एकदा सर्वांनी फील केलं, म्हणजे रस्त्यावरची आई नव्हे, सर्व व्यापारी संघटनांनी असेल, सर्वांनीच, कारण की जो प्रतिसाद या लोणंद शहरामधून या उपोषणासाठी मिळाला तो खूप वाकडण्याजोगा होता आणि तो त्या खंडाबनच्या हाकेमध्ये दिसूनही आला. त्यामुळं माझं कर्तव्य आहे या खंडाळा तालुक्यातील त्याच ठिकाणी आहोत अशी ही व्यवस्था किंवा ही आपली स्थिती झालेली आहे. आज आपण कुठंच थोड्या पण मुवमेंटने अजून हल्लो नाही की फक्त जी न्यायालयीन लढाई या ठिकाणी चालले त्याचे याचिकाकर्ते आपल्याच खंडाळा तालुक्यातील खेळगावचे सुपुत्र पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक आदरणीय ईश्वरजी तंबरे साहेब या ठिकाणी आहेत आणि महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचच्या वतीने 2019 दरम्यान साहेब बरोबर ना 2017 ही केस ही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केली आणि याचिकाकर्ते आदरणीय ठोंबरे साहेब त्या ठिकाणी आहेत. यामध्ये न्यायालयीन लढाई चालू असताना ज्या ठिकाणी जे कागदपत्राची आपल्याला मदत लागणार होती, जे जे कागदपत्र लागणार होते ती केस चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्याला मजबूत बनवण्यासाठी 2019 आदरणीय गोपीचंद पवार साहेबांनी त्यावेळेचे मुख्य पूर्ण श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, स्वर्गवासी बीके कोकरे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, खंडाळा तालुक्यामध्ये गेल्या 20 दिवसांपासून महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला पाहिजे यासाठी उपोषणाला बसलेले माननीय गणेश केसकर यांना समर्थन करणारे तुम्ही सर्व समाज बांधव गेल्या 20 दिवसांपासून सातत्यानं हे आंदोलन व्यवस्थितपणे झालं पाहिजे, राज्य सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत, राज्य सरकारपर्यंत महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मनामध्ये तीव्र संताप आहे हे कळालं पाहिजे यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न केले. त्याबद्दल पहिल्यांदा मी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचं आणि गणेशजी केसकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. उपोषण करणं एवढं सोपं नाही, आज 20 दिवस आहे, आपल्याला 2 तास भूक लागली आणि जेवण उशिरा मिळालं तर आपल्याला चिडचिडेपणा येतो, कुठल्या कामाकडे लक्ष लागत नाही, परंतु गणेशना त्याचं आयुष्य पणाला लावलं की धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि वेगवेगळी आंदोलनं आपल्या तालुक्यातल्या समाज बांधवांनी केली, गुडजल समाधी असेल, बाकीच्या वकील साहेबांची नावं मला माहित नाहीत, तर त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांब.